नमस्कार. नवीन दिवसाची नवी सुरुवात. रोज नवाबेत, रोज नवाबेतमध्ये मी आज मेथीची भाजी घालून पलाव करणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, तेल तापायला ठेवलं आहे, मोहरी, जिरे, कांदा, मिरची, लसूण, आलं खलबत्त्यात वाटून घेणार आहे मी. आल्याची पेस्ट सेपरेट आहे, मिरची आणि लसूण. खलबत्त्यात वाटलं की जरा मोठं मोठं होतंय, छान होतंय. मिक्सरला म्हटलं की एकदम नाईस होतंय. मेथीची भाजी 2 चिरोळी. त्याच्यात 2 वेलदोडे फोडून घालतो. हिरोईनचा खडा घातलाय, त्यामुळे लाल तिखट घालायचं नाही, फक्त कलर येणार. तांदूळ आहे, त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी भरतो. पाणी उकळी येईपर्यंत मी वाटाणे सोलून देतो. कोरले वाटाणे नसले तर वाढलेले वाटाणे 7-8 तास पाण्यात घासून मधा. आता पाण्याला छान उकळी आली, तांदूळ घातलं, 15 मिनिटांनी बारीक करून घेतलं. आता मेथी भात तयार झाली. थोडस तूप ह्याच्यामध्ये मी गाजर, वाळू, कांदा, कोथिंबीर घालून कटरला कट केलं आहे. आणि आता दही मिक्स करते. मेथी पाला त्याच्याबरोबर रायता, तेव्हा कलरमध्ये मसाला भाजी मिळतो.
मेथी पुलाव खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.